अजून किती वेळ लागणार आहे? सर पोहोचलोच आपण. ट्रेस झालेलं लोकेशन 200 मीटरवर आहे. सर धनंजय सरदेसाई जर तिकडे असतील तर ही केस पण बंद होईल, तुमचा रेकॉर्ड पण कायम राहील. आय मीन देअर विल बी नो पेंडिंग केसेस. कुठली केस पूर्णपणे उलगडल्याशिवाय काही सांगता येत नाही शिलर. कित्येकदा असं झालंय की सॉल्व्ह झाले अशा वाटणाऱ्या केसला फाटे फुटले. सर नक्की हीच जागा आहे का? येस सर. पण सर इकडे आता घर आहे ना हॉटेल आहे. सुनावणी जागा हीच आहे पण ते हॉटेल किंवा घरातच असतील असं नाही. आजूबाजूला बघायला हवं. शेलार सर तू तिकडे बघ. येस सर. सुनावणी तुम्ही तिथे शोधा. येस सर. सोनावणे अहो इथे तर काहीच दिसत नाहीये. या बाजूला देखील काहीच नाहीये. कुठेच नाहीये. सर जर धनंजय सरदेसाई इकडनंच कुठेतरी गेले असतील तर? असूही शकत पण प्रश्न हा पडतो जर धनंजय सरदेसाई इथे होते तर कुठे होते आणि इथून गेले कुठे. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला धनंजय सरदेसाईंपर्यंत घेऊन जाते. सर मला वाटतं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ऑफिसमध्येच मिळतील कारण धनंजय सरदेसाईंना शेवटी तिकडेच पाहिलं गेलं. थोबाडकडे काय बघताय माझ्या? काम करा आधी. दिवाळी हवीये. राणी तू तिवारीला धनंजयचा फोटो दाखवायला का सांगितलंय? तिवारीला पोलिसांनी पकडलं तर? पकडलं तर पकडलं, पोलीस आपल्यापर्यंत नाही पोहोचणार. व्हाट? नाही मला काही कळत नाही. तू तिवारीला आधी फोन कर. निघाला का बघ? हॅलो साहेब, मैं फोन स्पीकर पे डालतो फिर बात करता हूँ. हाँ साहब. हाँ तिवारी कहाँ हो तुम? मैं अभी ढाबे से निकला हूँ और मैंने धनंजय साहब का फोटो भी दिखाया. ओके. गाड़ी कोणती घेऊन गेलास? धनंजयची गाड़ी? नहीं साहब, मैं दूसरी गाड़ी लेके आया हूँ. ओके. लेफ्टी दाबा, लेफ्टी दाबा त्याला. कोण असेल तो माणूस? पण तो जो कोण आहे त्याला कसं कळलं की धनंजय सरदेसाई गुजरात जवळ आहे? येस सर. अहो राणी सरदेसाईना जो कॉल आला होता तो कॉल आपण ट्रेस केला होता. आणि सर हे लोकेशन फक्त आपल्यालाच माहिती होतं. एक मिनिट. राणी सरदेसाईंचा मला चौकीत असताना कॉल आला होता तेव्हा मी त्यांना लोकेशन सांगितलं होतं.
तिवारीचा फोन आहे. बघ काय म्हणतोय. हाँ बोल तिवारी. साहब पुलिस मेरे पीछे पड़ी है. क्या तू तुझे पुलिस ने देख लिया क्या? कुछ पता नहीं साहब. तू सुन, तू तू एक काम करना, गाड़ी थांबू नको स्कूटे, कळलं तुला? लेकिन साहब पुलिस पीछा ही नहीं छोड़ रही है. सुन तू सुनो राणी, राणी तू तू एवढा शांत का बसली आहेस? हा हा तिवारी बघ त्याचा फोन आला, तो म्हणतोय की पोलीस. राणी हा तिवारी सुन, कुछ भी हो, कुछ भी हमारा नाम मत ले. लेकिन साहब मेरा क्या होगा? तू हमारा नाम नहीं लेगा विकी. हेलो हेलो मैडम, मैडम आप ही कुछ कीजिए मैडम. प्लीज प्लीज मुझे पकड़ लेगी. मेरे छोटे छोटे बच्चे, उनका क्या होगा मैडम? प्लीज रिलैक्स तिवारी, रिलैक्स. आता मी सांगेन तसंच करायचं. सगळ्यात आधी शांत राहायचं आणि त्याच्यानंतर जो पहिला लेफ्ट येईल तो लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट? हो लेफ्ट, बाकीचं मी बघून घेते. जी मॅडम. आणि तू एवढी रिलॅक्स कशी राहू शकतेस? मग का तिवारी पकडला गेला आणि त्याने पोलिसांना सगळं सांगितलं तर? शांत राहा जरा. प्लीज प्लीज डू समथिंग. हाँ बोला. मिस्टर अजय, धनंजय बद्दल काही माहिती मिळाली का? नाही अजूनपर्यंत नाही. मिस्टर अजय काय झालंय हो? प्लीज तुम्ही त्यांना शोधा ना. मला खूप भीती वाटायला लागली. कुठे असेल धनंजय? मिस्टर अजय तुम्ही त्यांचा फोन गुजरात बॉर्डर वरन आला होता असं काहीतरी म्हणाला होता ना? हो आम्ही तिथेच आहोत. ओ अच्छा, मग सापडला का तो? नाही अजूनपर्यंत नाही. काय असं कसं होईल? तो तिथेच कुठेतरी असणार. प्लीज तुम्ही त्याला शोधा. मला तर काहीच कळत नाही. ते माझी काय अवस्था झाली काय सांगू तुम्हाला. दिवाळी आहे, घराबाहेर पडावंस पण वाटत नाहीये. आता धनंजय घरी असता तर अख्खं घर मी दिव्यांनी सजवलं असत. मला खूप आठवण येते हो धनंजयची. प्लीज तुम्ही शोधा त्याला. आमचे प्रयत्न चालू आहेत. हो का? मी पण माझे प्रयत्न करते. म्हणजे? म्हणजे मी माझ्या ड्रायव्हरला पाठवलंय तिथे गुजरात बॉर्डरवर. काय? हो तुम्ही सांगितलं होतं ना, मग मी लगेचच त्याला तिथे पाठवलं. ओ म्हणजे तो तुमचा ड्रायव्हर आहे? म्हणजे तुम्हाला भेटला का तो? हा बोला. मिस्टर अजय ऍक्च्युली आय डोंट फील आय एम सेफ हिअर. काय झालं? मला असं सतत वाटतंय की कोणीतरी माझ्यावरती वॉच ठेवू नये. मिस्टर सरदेसाई डोंट वरी, मी येतो. निघावं लागेल, अर्जंट आहे, जावंच लागेल.